जे क्वारंटाईन झालेले नागरिक असेल किंवा व्यक्ती असेल त्यांच्या घरात जो कचरा होते औषधीचे पॉकेट वगैरे किंवा अदर काही जे काही असेल तर ते त्यांनी घरी डिकम्पोज करायला पाहिजे. पण असे न होता ते तो जो कचरा आहे ते घंटागाडीला देतात आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते की घंटागाडीवर जे कचरा उचलतात आणि ते एकाच घरी नव्हे तर पूर्ण एरियामध्ये फिरतात. तर तेव्हा जर तो त्याला जर लागण झाली तर पूर्ण एरियामध्ये किंवा प्रभागामध्ये या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण होऊ शकते. असे न असे झाल्यास याला जबाबदार कोण जाईल? म्हणून महानगरपालिकेने याच्यावर ताबडतोब प्रतिबंध घालून याची वेळीच नाही का बरोबर एक काहीतरी योजना म्हणजे एक काहीतरी म्हणजे बुवा त्याला काय म्हणतात आपण काय म्हणू शकतो उपाययोजना करायला पाहिजे. असे झाल्यास हे जे हा जो आजार आहे हा तिथेच थांबेल. नगर परिषदेतर्फे जे घंटागाडी चालक आहे यांना कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे किंवा नगरपालिका कुठली म्हणजे त्यांना काही साहित्य पुरवठा करते का? साहित्य पुरवठा कोणत्याही प्रकारचा झालेला नाही आहे आणि हे जे जेव्हा जातात हे सामान्य घरी ज्या पद्धतीने जातात त्याचप्रमाणे क्वारंटाईन घरी पण त्याच पद्धतीने जातात. त्या क्वारंटाईन घरी गेल्यानंतर कोणती म्हणजे काय म्हणजे स्वतःला उपाययोजना करतील बा स्वतःसाठी असं काहीच नाही. नगरपालिकेने यांना कोणत्या सुविधा दिलेल्या नाही आहे. त्याच्यामुळे यांच्या जीवताला जर जीवाला जर उद्या हानी झाली तर नगरपालिका यामध्ये काही करू शकणार नाही कारण नगरपालिकेने यांचे मिशनसुद्धा केलेले नाही आहेत. काय नाव आपलं? माझं नाव पंकज मुंडे, प्रभाग 25, नगरसेवक आहे, सभापती. नेमकी काळजी कुठल्या पद्धतीने? त्यांना आपल्या आजूबाजूला गड्डा करायला पाहिजे आणि त्या गड्ड्यामध्ये त्यांना स्वतःचा कचरा टाकायला पाहिजे. पण ते म्हणत ते का तुमच्या घंटागाड्या फिरते आम्ही कचरा घरी नाही काढू तो वास सुटते म्हणून आम्ही तुमच्या घंटागाड्यामध्ये देतो. आम्हाला सर ते उचलाच लागते कारण कसं असते आमचा वार्ड जो आहे तर आम्हाला कोणीच असं म्हणत नाही शकत का तुम्ही इकडे काहून फेकता तिकडे काहून फेकता आम्हाला लोक शिवाय देते असे आम्हाला घरचे लोक ते म्हणत असतात. का आम्ही म्हणतो त्याने बा घंटागाड्यामध्ये कचरा देऊ नका तुम्ही गड्डा करा त्याच्यात तुमचा कचरा टाका कारण आज ते बिमारी तेरे आहे तर ते बिमारी आम्हाला व्हायची शक्यता आहे. पण हे कोणीच लक्ष घालत नाही. महानगरपालिका आम्हाला सांगून देतात तुम्ही काम ते करायलाच पाहिजे ते झालेच पाहिजे घ्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही इथून 8-10 किलोमीटर जातो तिथे बी थेस आलं आहे तिथे तर पुरे डॉक्टर लोकांचे कपडे टाकलेले आहे आमच्या तुडवणीच जाते आमच्या अंगावर तिच्या माशा बसते. आता आम्ही ह्या गोष्टी कोणाला सांगायला पाहिजे तरी आम्ही काम करत आहोत. त्याच्यानंतर आमचे कसे झाले सर एवढा सण असल्याच्या नंतरही आम्हाला येणं पेमेंट बराबर देऊ नाही शिकवले जे ठेकेदाराकडे गेले तो म्हणजे आम्ही तुम्हाला आडवासही नाही देत ते तुम्ही तुमचं पहा. नगर परिषदमध्ये जातो नगर परिषदमध्ये आम्ही दिलं आहे आम्ही तुमच्याकडे काय लक्ष घालणार आहे आम्ही तुम्ही ठेकेदाराकडे पाहणार. तर ठेकेदार म्हणते का बा आम्ही तुम्हाला पेमेंट 1 महिन्यात देतो आता मजबुरीने आम्हाला ड्युट्या करायला लागते कारण अशी परिस्थिती आली का ही बिमारी एवढी बेकार आली आम्हाला दुसरीकडे काम नाही भेटू शकत कारण आम्हाला अशा नजरेने पाहिजे का बा तुम्ही ते घंटागाड्या चालवता त्याच्यानंतर तुम्हाला काम कसं देणार आहे कारण तुमची बिमारी तुम्हाला लागू नसाय पाहिजे असे लोक आम्हाला म्हणतात. बिमारी लहान लहान लेकर आहे सर आम्हाला. किती परिसरात तुम्ही गोळा कचरा करता? माझ्याकडे दर्डानगर, श्रीकृष्ण, प्रजापती, भारतनगर, नंदनवन नगर, सुभाष नगर, गोपीकृष्ण पार्क असा भरपूर कोले लेआउट अर्धा लोअर आहे ते माझ्याकडे. एवढा या भागात काही प्रतिबंधित क्षेत्र आहेत का? आहे ना सर 4-5 जागे आहे. प्रजापती मंदिर मागच्या वेळेत होतं आता नवीन गोपीकृष्ण मंदिर आहे असे भरपूर ठिकाणी आहे पण लोक सांगत नाही कुठं कुठं घरीच ठेवते ती तरी आम्ही काम करत आहोत घरचा कचरा उचलत. काय नाव तुमचं? मंगेश भारती. लोकांच्या विनंतीवरून आणि जे एसिम्प्टोमॅटिक लोक आहेत त्यांच्यासाठी आपण एक मोबा म्हणून आपण दिला होता आणि त्यापैकी एक जे फॅसिलिटी होता ते होम आयसोलेशनच्या होता. आपण सर्वांना माहिती आहे की भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्या सेंट्रल PWD सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे सेंट्रल PWB यांच्या 25 मार्च 2020 एक गाईडलाईन आहे त्यामध्ये होम आयसोलेशनमध्ये असलेले लोकांसाठी त्यांच्या वेस्ट डिस्पोजल कशा करायच्या यांच्या गाईडलाईन्स त्यांनी दिलेल्या आहेत. बेसिकली जे वेस्ट आहे त्यांच्या हँडलिंग त्यांच्या ट्रीटमेंट आणि त्यांच्या डिस्पोजल हे COVID-19 रुग्णासाठी कशा करायच्या यामध्ये त्यांनी क्लिअर गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. काही फार क्रिटिकल कॉम्प्लेक्स गाईडलाईन्स नाही आहे बेसिक गोष्टीज आहे. आता आपण होम आयसोलेशन त्यांना देतो जे एसिम्प्टोमॅटिक आहे आणि त्यांना कुठलंही लक्षण नाही आहे तरीसुद्धा आपण जे मास्क वापरतो आपण काही इंजेक्शन्सचा वापर केला किंवा जे ट्रीटमेंट आपण घेतो जे बेसिक गोष्टी आहे यांच्या आपण ज्यावेळी डिस्पोजल करतो हे सगळे डिस्पोजल येलो बॅग्समध्ये ठेवून आपण ते डिस्पोजल करायला पाहिजे. आणि आपले सिव्हिल सर्जन जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन
आणि आपले DHO मार्फत ऑलरेडी हे गाईडलाईन्स आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्क्युलेट केला, तरीसुद्धा मी परत रिपीट करतोय, तो येलो बॅग्समध्ये डिस्पोज करून करायला पाहिजे. बिकॉज होम आयसोलेशन ज्यांना दिले ते ॲक्टिव पॉझिटिव्ह पेशंट्स असल्यामुळे आणि त्यांच्या जे तब्येत आहे ते पुढच्या 14 ते 21 दिवस आपण बघतो, म्हणजे या 14 से 21 दिवसमध्ये त्यांच्यात जे डिस्पोजल होतो ते प्रॉपरली सेफ पद्धतीने डिस्पोजल होतो की नाही ते महत्त्वाचा विषय आहे. तर त्यामुळे माझ्या विनंती आहे की जिल्ह्यामध्ये जे 200 होम आयसोलेटेड पेशंट्स आहेत ते आपले डिस्पोजल येलो बॅग्समध्ये करून आपले नगर परिषदचे जे सॅनिटेशन डिपार्टमेंटचे जे कर्मचारी येतात त्यांना ह्याच बॅग्समध्ये द्यावं आणि आपलं जे आरोग्य आहे ते चांगलं ठेवावं. दुसरा आपल्याला हे यामुळे करावे लागते बिकॉज तुम्ही आपले हे जे बेसिक गाईडलाईन्स आहे म्हणजे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 तसेच सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 जे गाईडलाईन्स आहे हे आपण फॉलो केले आणि त्या अनुषंगाने आपण आपला जे वेस्ट आहे बायोमेडिकल वेस्ट जे आपण म्हणतो ते सेग्रिगेट करून दिला, तर आपले कर्मचारी यांना किंवा जिथे आपण डिस्पोज करतो त्यामध्ये काही अडचण होणार नाही आणि त्या स्प्रेडमध्ये आपण एक कंटेन करण्यामध्ये आपल्याला एक यश भेटेल. तर माझ्या पुन्हा पूर्ण नागरिकांना जिल्ह्याच्या नागरिकांना हेच विनंती आहे की आपले आरोग्याची काळजी घ्या आणि आपले कुटुंबाचे सुद्धा काळजी ठेवावं. धन्यवाद.